राम राम मंडळी, आपली माती आपली माणसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। दुपारचे 12 वाजलेले आहेत आता आणि आज आम्ही एक व्हिडिओ बनवतोय। व्हिडिओ म्हणजे शेवग्याच्या भाजीचा, ती शेवग्याची भाजी दाखवणार आहे लवकरच। ही तुम्हाला गावाकडची वाटवर बघायला मिळेल। त्याची तयारी चालू आहे बघा। लसूण सोलून घेते ती घरामध्ये। ही कांदा आहेत, राडा पडला आहे सगळा कांदा, चिंचा एका जाग्यात मिसळलेल्या आहेत, ती बाजूला काढून ठेवायच्या। आणि एवढं सगळं कामं घरातली झाली की आपल्याला व्हिडिओ बनवायला। किती वेळ लागेल का साधारणतः अंदाजे तुझा? 5 मिनिटात सगळं उरकणार तू? हा, 5 मिनिटात सगळी कामं उरकणार। आणि क्षितिज आमचा, ही सगळं औषधं व्यवस्थित ठेवायचं काम क्षितिजकडं असतं। बघा, क्षितिज सगळं काम त्याचं चोख बजावतोय। कुठली औषधं कुठं ठेवायची, कुठली औषधं कुठं ठेवायची, हे सगळं त्याच्याकडं असतं। सगळं जिथलं तिथं ठेवतोय। सुचिता काहीतरी अभ्यासात मग्न असणार। कुठे गेली किती? सामान नेलंय का पुढं? काय काय? हा, चला 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 चला, बरं हाय परत येऊ का? आताच न्यायचे? बरं, ह्याच्यावरती औषध वाळू घातलंय। तर मित्रांनो, चालू आहे स्वयंपाक आमचा इथं सगळा। क्षितिज आमचा बसलाय झाडाखाली, मी बसलोय झाडाखाली, ही स्वयंपाक चालू आहे। आम्ही वाट बघत बसलोय, कधी होती भाजी, कधी होती भाजी। भाजी तर अशीच झाली मित्रांनो, शेवग्याची शेंग की बोलायचं कामच नाही। तुम्ही गावाकडची वाटे चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळेल, इतकी मस्त भाजी झाली। ऊन सावल्या तर खेळ चालू आहे। आबाळ येते, आबाळ जाते, आबाळ आल्यावर सावली पडते, शिरवाळ पडते, शिळूप पडते, आबाळ गेलं की परत ऊन पडते, वारं मस्त मंद मंद वाहते। आणि तुम्हाला सांगतो, फुलपाखरं इकडून तिकडं बागडत येते, इकडं सगळीकडं। आणि ह्या झाडाखाली आम्ही शांत वातावरणात पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये आमचं इथं स्वयंपाक चालू आहे। वर झाडावर कोके आले ते बरं का, आता क्वॅक 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 करणार दिले। तर मंडळी, आपला स्वयंपाक तयार झालेला आहे। आपण आता काय करू, मस्तपैकी पात्राची भाजी आणू। पात्राची भाजी, कांदा, लोणचं, भुईमुगाच्या शेंगा सगळं आणू आता। आणि जेवण करून मस्तपैकी भुका लागली त्याले। तिकडनं क्षितिज आला आहे आमचा। काय काय घेतलं रे? थांब थांब थांब, बघू दे इकडं। हे बघा, क्षितिजने आमच्या लोणचं ताटं घेतले। ते या डब्यात काय? चटणी वाटतं। चटणी आणि येतो का पटकन? पळ ताट घेऊन आपण पात्राची भाजी आणू। ये पटकन, चल ठेवून तिथं। हे बघा, पात्राची भाजी मस्तपैकी पात्राची भाजी काढून घेऊ आता। इथं गाई आपल्या शांत चरतात। आणि काल जे आपण पिंपळाचं झाड आणलंय, ते पिंपळाचं झाड लावायला आपण इथं खडा खणणार आहे। आपलं पिंपळाचं झाड लावून झालंय। हे बघा, शिर्डीनं काय गंमत केली बघा, त्याची सगळं पानं खाऊन टाकली, एकच पान राहिले त्याला। येईल फुटून ते, त्याला पाणी होतो आता। आपण मोडून टाकतो नाही, त्याला नको पाणी पडतो आता। स्वामी सर बघल्याला होत पाणी राहू दे काय, थोडं आपल्याला बेल बी लावायचं। नाही, बेल आला परत आणू बापू। बस का पाणी साठलं गेलं काय, रनवलं आहे। ही बांधी इथं टाकावं लागला। राहू दे, बस बस बस, बेलाचं झाड लावायला खड्डा करायला चालू आहे। झाड इकडे आहे बेलाचं। मित्रांनो, हे बेलाचं झाड आहे। तुम्हाला बेलाचं महत्व सांगतो मी। बेल हे अशा 5 वृक्षांमधलं आहे, पिंपळ, वड, उंबर, बेल, कडुलिंब। ही सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी, आणि बेल हे महादेवाला वाहते ही तुम्हाला माहितच आहे।
बेल हे एक अँटीबायोटिक आहे, कुठल्याही आजारामध्ये बेलाचा वापर केला जातो। ज्यांना अल्सरेटिव कोलायटिस आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेल फळाचा वापर केला जातो। हे जे लय चांगलं आहे बेलाचं झाड, त्या महिलांना गर्भारपणात म्हणजे त्यांचं जे दिवस गेलेले असते त्या टायमात उलट्या होतात बघा, त्याच्यामध्ये सुद्धा बेलाची पानांचा काढा करून घ्या। बेलाची फळाचा आतला गर आहे का त्याचं पाण्यात टाकून त्याचा काढा करून जरी घेतला तरी चालते, किंवा बेलाच्या पानांचा काढा करून जरी घेतला तरी ते उलटे जे येते ते उलटे शांत होते, असं बेलाचं महत्त्व आहे। तुला काय माहिती आहे का अजून? मला माहिती पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पिंपळ लावला, मोठा झाला, उंबर लावली, तिकडल्या मळ्यात उंबरीचं एक झाड आहे, पिंपळाचं एक आहे। आता इथे पिंपळाचं लावलं होतं पण आलं नाही, आता लावलं उंबरीचं झाड मोठं झालंय। कडुलिंब तर प्रत्येक बांधागणी चार चार झाड हिन लावायला लावलं, कारण झालं तर शेतात झालतं, मी म्हणलं नको टाकून मोडून, हे म्हणले लावू, तिकडे मी लावलं होतं तिकडचं मोठं झालंय। आता हिथं ह्या मळ्यात पण मोठं झालंय, आता हिथं आपण बेल लावू। आता इथे बेल लावायचे, बेलाचं झाड नव्हतं आमच्या दोन्ही पण मळ्यात नव्हतं, त्यामुळे लावायला लागलो। आता तरी पिशवीत ना काढून घेतले रोप आणि आज्यात खड्ड्यात ठेवले, त्याची हुंडी फुटून द्यायची नाही म्हणजे रोप चांगलं चिटकत। जय गुरुदेव दत्त। तर आपलं बेलाचं रोप लावून झालं। पाणी होत होत पाणी, त्याला पाणी ओतून घ्यायचं। आता बस का पाणी पाणी जिरलं की वरून माती लावायला थोडी बर। आता चालूया आपण, या बघा ही तूर आपली तासाच्या तासा दिसते, ती 7-7 फुटावर आपण तूरला पेरण केलेले आहे। हिथं एक वळ आहे आणि हिथं एक वळ आहे, अजून बारके लांब ना दिसत नाही, मोठी झाल्यावर दिसल। काय झालं ओके हा कर कवा आणलं ग पिकली की पिकली बघ हि दिश तर मंडळी हे बघा हिनं बनवले, किती मस्त दिसतंय। भाकरी ठेवायला नारळाची आहे ना, लय वेळ अब्दच होती, अब्दून अब्दून बनवलं ही मस्त पैकी। भाकरी चपाती ठेवायला याच्यावर लय मस्त आहे। तर मंडळी आता वेळ झाली ब्लॉग संपवायची, पण त्याच्या आधी तुम्हाला एक थोडीशी माहिती देतो। माहिती म्हणजे अशी आहे की आता दिवस पावसाळ्यात जायचं आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडला आणि नंतर रात्रीच्या बल्ब लागले, रात्रीच्या वेळेला खेड्यामध्ये सर्रास खेड्यामध्ये दिसतं की बल्बच्या कडनं किड गोळा होतात बघा। जे किड आहेत का किड बारीक मोठं कसलंही किड गोळा होतात आणि होतं काय, जेव्हा टायमाला शेतकरी झोपतात त्या टायमाला एखादा किडा पटकन असा कानात जातो। ह्या आठवड्यातलीच गोष्ट आहे, असंच मी झोपलो होतो आणि अचानकच किडा माझ्या कानात गेला। किडा कानात गेल्यावर हिला मी आधीच एक औषध सांगून टाकलं होतं, ते औषध तिने आणलं, बनवून आणलं आणि माझ्या कानात एक चमच्यावर सोडलं। चमच्यावर सोडल्यानंतर दोन मिनटाच्या आतमध्ये तो किडा असा तुरतुर तुरतुर करत कानातनं बाहेर आला आणि बाहेर येऊन मेला। तर ते आज औषध मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर बऱ्याच शेतकरी मंडळांना, जे शेतकरी मित्र आहेत आपले, शेतकरी मंडळी आहेत आपलं सगळं, त्यांना ही समस्या लय भेडसावती आणि अचानकच कानात कधी गोमजा कुठलाही किडा कानात जातो आणि त्या टायमाला त्यांना इतका त्रास होतो की विचारू नका। ह्याच्यावर मी मागे एकदा व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांना चांगला फायदा झालेला आहे आणि ह्या आठवड्यातलीच माझ्यावरच मी ती प्रयोग केलेला आहे। ह्याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा केलता, बऱ्याच वेळा ना मुंगी कानामध्ये जाते बघा आणि कानामध्ये मुंगी केली किती
मुंगीचा आवाज, मुंगी कशी ओरडती ही सुद्धा ऐकू येतं कानात जाऊन जर ती ओरडली तर. आणि ती खुरखुर 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 ती तिचं पाय हलवते, त्या टायमाला लय त्रास होतो, ती लय म्हणजे ती सहनच होत नाही आपल्या कानाला. मग एक तुम्हाला उपाय मी सांगतो, उपाय तुम्ही करून बघा, इतका जबरदस्त उपाय आहे की तुम्हाला लगेच रिझल्ट येईल. दवाखान्यात सुद्धा जायची गरज नाही ना, कुठल्या चिमट्याने ते काढायची तुम्हाला गरज पडणार नाही. तर उपाय असा आहे मित्रांनो, पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असं भरपूर मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर मीठ विरघळून द्यायचं. विरघळून गेलं, समजा तुम्ही एक 3 ते 4 चमचे पाणी घेतलं, त्यात मीठ एवढं टाका की संतृप्त द्रावण ज्याला म्हणायचं, किंवा त्याच्या पाण्यात मीठ टाकत जायचं, मीठ टाकत जायचं. एक वेळ अशी येते की मीठ पाण्यात विरघळत नाही, त्याला म्हणायचं संतृप्त द्रावण. तर ते संतृप्त द्रावण तयार झाल्यानंतर थोडंसं त्यातलं पाणी घ्यायचं ते मिठाचं आणि कानामध्ये सोडायचं. कानामध्ये सोडल्यानंतर 1 मिनिटाच्या आत ते कानातला किडा बाहेर येणार. बाहेर आला की ते पाणी बाहेर काढायचं आणि कापसाने ते कान आतमधून व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं, कारण की ते मिठाचं कान आहे. आणि हे केल्यानंतर किडा बाहेर येणार, सगळं बरोबर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, खोबरेल तेल घ्यायचं आणि खोबरेल तेल घेऊन त्याच्यामध्ये लसूण कडवायचा, चांगला असा चांगला कडकड कड कडवायचा, गरम करायला ठेवायचं खोबरेल तेल आणि त्यात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या 2-3, चांगला कडवून घ्यायचा आणि ते तेल नंतर परत कानात सोडायचं. तर ते कानात का सोडायचं हे पण मी त्याचं तुम्हाला कारण सांगतो. त्याचं ज्या टायमाला आपण मिठाचं पाणी कानात सोडतो त्या टायमाला नंतर कान आपला कोरडा पडतो, कान कोरडा पडून ते कान दुखा म्हणजे दुखण्याची शक्यता असते. तर ते दुखू नये म्हणून लसूण जे आहे ते लसूण तेलात कडवायचा चांगलं आणि ते तेल 2-3 थेंब कानात सोडायचे 1-2 दिवस. ह्याच्यामुळं जे कुठलं इन्फेक्शन असेल कानामध्ये झालेलं ते सुद्धा तुमचं बरं होणार. तर हा प्रयोग जरूर करून बघा मित्रांनो, एकदम मस्त प्रयोग आहे, चांगला प्रयोग आहे, शेतकऱ्यांसाठी नाही सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे, कुठलाही किडा कानात जाऊ दे. तर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर जरूर लाईक करा, व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.